साई तुम्ही आला धरण उपाशीच आहे, दोन घास खाऊन घ्या, नुसतं उपाश राहून काय होणार आहे का? मुर्गी अशी राहिली तर घशाखाली घास तरी कसा उतरेल दत्तू भाऊ? बर मग दूध घेता का? थोडस दूध देतो. नाही ना ग, घशाखाली पाणी बी जायचं नाही माझ्या. मामा कधी येत्याल? ताई मामांचं जाताना खरं असतंय, येताना काय खरं नसतंय. कधी येत्याल काय येत्याल ठाव नसतंय. अन सांगून गेलात ना मामा. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही मामांच्या तळावर आहे. हातपोतोर आम्ही असं लय बघितलं आहे की तळ म्हणजे साधा तळ नाही, देवाचा तळ आहे. मामा असं म्हणतात की इथं यायला यामाला बी परवानगी नाही, असं समजा की कैलासच आहे.